सिनेमाच्या मोठ्या पडद्यापासून ते खऱ्या आयुष्यातील सोबतीपर्यंत अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूजा यांची जोडी नेहमीच यशस्वी ठरली आहे. मोठ्या पडद्यावर या जोडीला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. दोघेही अनेक चित्रपटात एकत्र दिसले आहेत. आता त्यांच्या चित्रपटांच्या यादीमध्ये आणखी एका चित्रपटाचे नाव जोडले गेले, परंतु यावेळी दोघांच्या भूमिका थोड्या वेगळ्या असणार आहेत. वेड या मराठी चित्रपटातून रितेश दिग्दर्शनात पदार्पण करणार असून त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया या चित्रपटाची नायिका असणार आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर जेनेलिया मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. रितेशने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याने आपल्या ट्विटर पोस्टमध्ये लिहिलंय की 20 वर्ष कॅमेरासमोर राहिल्यानंतर मी पहिल्यांदाच त्याच्या मागे उभं राहण्यास तयार झालोय. मी माझा पहिला मराठी चित्रपट दिग्दर्शित करत असल्यामुळे मी तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मागत आहे. चित्रपटात दिग्दर्शनासोबतच रितेश अभिनयाचीही कमान सांभाळणार आहे. या पोस्टरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पती पत्नीला पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक अधिकच उत्सुक आहेत.